राज्यात मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलंय. आज रात्री किंवा उद्या सकाळी ते भाजपाच्या अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये मंत्रिमंडळातल्या फेरबदलांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबत घोषणा होईल. दसरा मेळाव्यानंतर फेरबदल जाहीर करावेत अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाची काय भूमिका असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागेल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर टीका करताना प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा तोल घसरलाय. दानवे आपल्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढले तर त्यांचा लंगोटही शिल्लक राहणार नाही असं कडू म्हणाले. शेतकऱ्यांना साले अशी शिबी देणाऱ्या दानवेंविरोधात जालन्यातून निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केली. त्यानंतर ते आज जालन्यात आले होते. दानवेंनी शेतकऱ्यांसाठी वापरलेल्या या एकाच शब्दावर निवडणूक लढणार असल्याचं कडू यांनी म्हटलं. धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. TIS अहवालाच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली. हा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. 5 राज्य, 25 जिल्हे आणि 100 जास्त तालुक्यात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. धनगर समाजाची स्थिती चिंताजनक असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कायम ठेवत धनगर आरक्षण देणं शक्य असल्याचं या अहवालातून समोर आलं. TIS अहवाल येऊन महिना उलटला तरी सरकार गप्प का असा सवाल धनगर समाजचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केलाय. फडणवीस सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी चालढकल करत आहे असा आरोप त्यांनी केलाय. ते सोलापुरात बोलत होते. दारूची ऑनलाईन विक्री करण्याचा सरकारचा विचार नाही असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. मद्य ऑनलाईन विक्रीच्या मान्यतेसाठी अर्ज आल्याचं बावनकुळे म्हणाले, पण त्यावर कुठलाही निर्णय झाला नाही आणि याला मान्यता देण्याचा कुठलाही विचार नसल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजातील मुलांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चामार्फत करण्यात आली. येत्या 27 ऑक्टोबरपर्यंत गुन्हे मागे न घेतल्यास मंत्रालयाला दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा घेराव घालण्याचा इशारा दिला. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा 4 दिवस बंद असल्यानं पोलीस वसाहतीतील महिलांनी आज पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर हंडा मोर्चा काढला. नळाला पाणी नसताना किमान टँकर तरी पाठवा अशी मागणी त्यांनी केली. मात्र पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून त्यांचं समाधान झालं नाही तेव्हा त्यांनी मॉडर्न महाविद्यालय रस्त्यावर पोलीस वसाहतीसमोर आंदोलन केलं. दरम्यान दुपारी 4 वाजेपर्यंत पाणी मिळेल असा दावा महापौर मुक्ता टिळक यांनी Z24 बोलताना केला. मात्र 4 वाजून गेले तरी देखील शिवाजीनगर पोलीस वसाहतीला पाणी मिळू शकलं नाही. ही परिस्थिती पाहता खासदार संजय काकडेंनी पोलीस वसाहतीमध्ये पाण्याचे 10 टँकर पाठवलेत. इथला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी संबंधितांची भेट घेणार असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. दरम्यान मुक्ता टिळक आणि पालकमंत्र्यांची यासंदर्भात बैठक झाली असून शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पाणीपुरवठ्याबाबत काही तांत्रिक अडचणी असून पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी अजून 1-2 दिवस लागतील असंही सांगण्यात आलं. परतीच्या पावसानं पाठ फिरवल्यानं नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक गावांना टँकरनं पाणीपुरवठा होतोय. त्यात मराठवाड्यातील जायकवाडी धरण 65%हून कमी भरल्यानं उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 6 TMC पाणी सोडावं लागणार आहे. नाशिकमध्ये सध्या 50 अधिक गावांना अधिक टँकरनं पाणीपुरवठा होतोय तर जिल्ह्यातील पूर्व भागात पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे आता मराठवाडाविरुद्ध नाशिक अहमदनगर असा वाद पेटणार आहे. रायगडमध्ये आता भात कापणीला सुरुवात झाली. जिल्ह्यात यंदा 1,05,000 हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली. 70% पीक आता कापणीला आलं आहे. पण कामासाठी मजुरांची वानवा भासते तर मजूर मिळाले तर तेही 300 ते 400 रुपये मजुरी मागतायत. मग ही मजुरी परवडत नसल्यानं संपूर्ण शेतकरी कुटुंबच कापणीची कामं करतायत. परतीच्या पावसाची भीती आहेच. त्यामुळे आता भात मळणी करून साठवणीची लगबग सुरू आहे. यवतमाळच्या राळेगाव जंगलात नरभक्षक वाघिणीच्या शोध मोहिमेदरम्यान वनविभागाच्या पथकाला वाघिणीचे पायाचे ठसे आढळलेत. लोणी गावाजवळ बीट क्रमांक 655 वाघिणीच्या पायाचे ठसे आढळलेत. यानंतर या परिसरात वनविभागाकडून शोध मोहिमेला गती मिळाली. यापूर्वी अंजी धरण परिसरात वनविभागाने बांधलेल्या 2 घोड्यांची वाघिणीनं शिकार केली होती. 6 ऑक्टोबरच्या शिकारीनंतर वनविभागाच्या पथकाला वाघिणीचा थांगपत्ता लागत नव्हता. आता तिच्या पायाचे ठसे आढळल्यानं वाघिणीच्या शोधार्थ Mission T1 मोहीम आणखी तीव्र झाली. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातल्या बेल्लेमध्ये बिबट्या विहिरीत पडलेला त्याला बाहेर काढण्यात यश आलं. वनविभागाचे कर्मचारी आणि माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राची जी टीम आहे त्यांच्या मदतीनं या बिबट्याला 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. भक्ष्याच्या शोधात असताना पहाटे हा बिबट्या 50 फूट खोल विहिरीत पडला होता. चंद्रपूर जिल्ह्यातही बिबट्याच्या सुटकेची एक घटना पुढे आली. मूल तालुक्यातील खालवसपेठ इथे गावाशेजारी
शिकाऱ्यांनी लावलेल्या फाशामध्ये बिबट्या अडकला होता. गावाजवळ बिबट्याला पाहण्यासाठी गेलेला एक ग्रामस्थ या दरम्यान किरकोळ जखमी झाला. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच आसपासच्या सर्व वनविभाग केंद्रातून मोठ्या संख्येनं तपास घटनास्थळी पोहोचला होता. बिबट्याला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं गेलं. त्यानंतर फाशातून सोडवत त्याला चंद्रपूरच्या वन्यजीव केंद्रात उपचारासाठी रवाना करण्यात आलं. नागपुरात एक आगळा वेगळा विश्वविक्रम बनला आहे. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर जोशी यांनी 3000 किलो खिचडी बनवण्याचा पराक्रम केला आहे. खिचडीला जागतिक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जागतिक खाद्य दिनाच्या निमित्तानं मनोहर यांचा 3000 किलो खिचडी बनवण्याचा मानस होता. त्यासाठी 510 किलो वजनाची कढई वापरण्यात आली. सुमारे 4 तासानंतर ही खिचडी तयार झाली. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही या विश्वविक्रमी खिचडीचा आस्वाद घेतला आणि विष्णू मनोहर यांचं कौतुक केलं. मीटूचं वादळ शमण्याची चिन्ह नाहीत. आता अभिनेत्री केट शर्मा हिनं प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता शोमॅन सुभाष घई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सुभाष घई यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्टला लैंगिक छळ केल्याचा आरोप केट शर्मानं केला. शिवाय घई यांनी धमकवल्याचा आरोपही केट शर्मानं केला. मीटू मोहिमेला बॉलिवूडमधल्या 11 महिला दिग्दर्शकांचा पाठिंबा जाहीर झालेला आहे. तसंच लैंगिक छळाचे आरोप सिद्ध झाल्यासोबत यापुढे काम न करण्याची भूमिका घेतली असली तरी याबाबत नेटकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या यादीत फराह खान यांचं नाव का नाही आणि आरोप सिद्ध झाल्यानंतरच काम थांबवणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आमिर खान, अक्षय कुमार यांनी मीटूबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर या 11 महिला दिग्दर्शकांनी निवेदन जारी केलं आहे. कोकणासेन शर्मा हिनं ट्विटरवरून ही माहिती दिली. मात्र त्यांनी घेतलेली ही भूमिका सावध असल्याची टीका सुरू आहे. मीटूचं वादळ शमण्याचे चिन्ह नाहीत. आता अभिनेत्री केट शर्मा हिनं प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता शोमॅन सुभाष घई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. नाशिकमधील इंदिरानगर परिसरात एका अज्ञात वाहनानं कालिका देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या युवकांना चिरडल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कोपरगाव तुरुंगामधून आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. 17 आरोपींनी कोठडीतल्या शौचालयाचं भांडं फोडलं आणि भुयार करून पळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना यश आलं नाही. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये 58 गुन्हेगारांचा समावेश आहे. कोपरगाव तुरुंगाची इमारत जुनी असून तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं 2 किलो गांजा पकडला आहे. गेल्या 2 दिवसांपासून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे 2 दिवसांपासून पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचा गांजा पकडलेला आहे. हिंगोली जिल्ह्यात बाळापूर पोलिसांनी 1,63,00,000 रुपयांचा गुटखा जप्त केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ट्रक ताब्यात घेतला. या ट्रकमध्ये गुटख्याचे 234 पोती होती. या प्रकरणी ट्रक चालक जितेंद्र गौड आणि क्लिनर लोकेंद्र भारती या दोघांना अटक झाली आहे. दोघेही राजस्थानचे आहेत. मुलीची छेड काढल्यावरून एका तरुणाची अर्धनग्न भिंड काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावी इथं हा प्रकार घडला आहे. छेड काढल्याप्रकरणी युवकावर मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान भिंड काढण्याचा हा प्रकार काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. भिंड काढल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरून युवकाच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीनंतर 15 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दक्षिण कोरिया आणि महाराष्ट्रातील चित्रकार शिल्पकार यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन मुंबईत जे जे कला महाविद्यालयात भरवण्यात आलं. दक्षिण कोरियातील 120 तर महाराष्ट्रातील 70 कलावंतांनी यामध्ये सहभाग घेतला. बियॉन्ड द फ्रेम्स असे या प्रदर्शनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. 18 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. आज रविवार असल्यानं कोल्हापूर शहर भक्तांनी फुलून गेलेलं आहे. करवीर निवासिनीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नवरात्रोत्सवात आज 5वा दिवस असला तरी तिथीप्रमाणे षष्टी आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आज कौमारी स्वरूपात अलंकृत पूजा बांधण्यात आली. दुपारपर्यंत 2 लाखाहून अधिक भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं आहे. कौमारी म्हणजेच कुमारांचं म्हणजेच स्कंदाचं स्त्रीरूप. 7 मातृकांपैकी 1 मातृका असा या देवीचा पुराणात संदर्भ आढळून येतोय. या स्वरूपातील अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 3 शक्तिपीठांपैकी 1 असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात आज नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा मुरली पूजा मांडण्यात आली. आई तुळजाभवानीला सिंहाच्या रथात बसवलं असून देवीला कृष्णाच्या रूपात सजवलं गेलंय. देवीच्या एका हातात बासरी आहे. मन प्रसन्न करणाऱ्या या मुरली अलंकार पूजेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. प्रशासकीय आढावा बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विदर्भाचं आराध्य दैवत अंबादेवीचं दर्शन घेतलं. अमरावती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामाचं गाव आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांना अंबादेवी नवरात्रीच्या उत्सवासाठी ते येत असत. अमरावती आल्यानंतर प्रत्येक वेळी न चुकता ते अंबादेवीच्या दर्शनाला जात. आजही मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीनंतर वेळात वेळ काढून देवीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राला आणि विदर्भाला सुखी आणि संपन्न होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी देवीकडे केली. गर्भादांड्यासाठी कोणते कपडे घालायचे यावर आभूषणे केशभूषा काय असावी यावर महिनाभर आधीच मंथन सुरू करणारी तरुणाई यंदा टॅटूच्याही प्रेमात पडली. नवरात्रीच्या साजशृंगारात आता टॅटू हा महत्त्वाचा घटक ठरू लागलाय. तात्पुरत्या टॅटूंसाठी 500 ते 1500 रुपये आणि कायमस्वरूपी टॅटूसाठी 2 ते 5000 रुपये आकारले जात आहेत. एवढे पैसे खर्च करून काढलेला टॅटू स्पष्ट दिसावा म्हणून तसे खास कपडे घातले जात आहेत. अर्ध्या तासात त्वचा चमकदार करणाऱ्या आणि ही चमक 4-5 दिवस टिकवणाऱ्या उपचारांकडे तरुणींचा कल आहे असं त्वचा चिकित्सक सांगतात. मिटू मोहिमेमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनी आपल्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप फेटाळलेत. आरोप झाले त्यावेळी ते परदेश दौऱ्यावर होते. आज नवी दिल्लीत परतल्यानंतर अकबर यांना विमानतळावरच पत्रकारांनी गाठलं. मात्र त्यावेळी त्यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर काही तासांनी एक पत्रक काढत त्यांनी आपल्यावर झालेले सर्व आरोप फेटाळले. आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आणि बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं अकबर यांचं म्हणणं आहे. निवडणूक वर्षामध्ये हा आरोप करण्यामागे छुपा उद्देश असल्याचा त्यांचा दावा आहे. मिटू मोहीम सुरू झाल्यापासून अकबर यांच्यावर 9 महिला पत्रकारांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला. गुरुग्राममध्ये सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर गोळीबार झाला. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून शर्मा यांच्या सुरक्षेत तैनात असलेला पोलीस कर्मचाऱ्यानंच हा गोळीबार केला. मेदांत रुग्णालयात उपचार सुरू असताना पत्नीचा मृत्यू झाला तर मुलाची प्रकृती अतिशय नाजूक आहे. या घटनेनंतर आरोपी महिपाल याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. महिपालनं हा प्रकार का केला याबद्दल चौकशी सुरू आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून सोडण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आजच विशेष विमानानं गोव्याला त्यांना नेण्यात आलेलं आहे. पर्रिकर यांना 15 सप्टेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. तर रुग्णालयातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. त्यानंतर तपासणीअंती त्यांना रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हिमाचल प्रदेशमधील लाहोल स्पिटी इथं मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. मनालीचं गुलाबा, चंबामधील चुराह, मंडीमधील शिकारी देवी आणि सिरमोरमधील चुंडधार परिसरामध्ये जोरदार हिमवृष्टी झाली आहे. या हिमवृष्टीमुळे अनेक मार्ग ठप्प झालेत. हिमवृष्टीमुळे भाजपा खासदार रामस्वरूप शर्मा हे सुद्धा अडकले होते. मात्र या हिमवृष्टीचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. ब्रिटनची राजकन्या युजेनी यांनी पती जॅक ब्रुक्स बँक यांच्यासोबत विवाह दिनाची 4 छायाचित्रं जारी केली आहेत. राणी एलिझाबेथ यांची नात असलेल्या युजेनीचा विवाह विंडसर महालामध्ये शुक्रवारी झाला. युजेनी यांचे पती जॅक हे ब्रिटनमध्ये बडे मद्य व्यावसायिक आहेत. भारतानं विंडीज संघाचा 10 गडी राखून पराभव करत 2 कसोटी सामन्यांची मालिका सहज खिशात घातली. विंडीज संघानं भारताला विजयासाठी 72 धावांचं लक्ष दिलं होतं. शेलेदार फलंदाज पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल यांच्या कामगिरीच्या बळावर एकही गडीनं गमावता भारतानं दणदणीत कसोटी सामन्यात विजय मिळवला. कुस्तीपटू सिबरनं युवा ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदकाची कामगिरी करून दिली आहे. 43 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतील अमेरिकेनं कुस्तीपटाकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे सिमरनला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. सिमरनं 2017 विश्व स्पर्धेत भारताला कांस्य पदकाची कमाई करून दिली होती. सध्या कसोटी संघात असलेले क्रिकेटर मोहम्मद सिराज आणि हनुमा विहारी यांनी विजय हजारे चषक स्पर्धेत खेळण्याची परवानगी त्यांना देण्यात आली. त्यामुळे ते कसोटी सुरू असतानाच विजय हजारे चषक स्पर्धा खेळण्यासाठी रवाना झाले. सिराज आणि विहारी यांच्या जागी मनीष पांडे आणि शुभमन यांना संघात संधी देण्यात आली. मिटू मोहिमेअंतर्गत लैंगिक छळाचा आरोप लावण्यात आलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल झोरी यांच्याकडे मंडळानं स्पष्टीकरण मागितले. प्रशासकीय समितीनं झोरी यांना या प्रकरणी 1 आठवड्यात स्पष्टीकरण देण्यास सांगितले. झोरी एका खासगी वृत्तवाहिनीत काम करत असताना तिथल्या कर्मचारीनं राहुल झोरी यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले होते.